विष्णूमध्ये ते काय लिहिलेलं दिसतंय तुला? तुला माहिती किती काय लिहिलंय? कुठं? हे बघ, याच्यावरती लिहिलंय मोजा आणि लिहा. मोज आणि लिह म्हणजे तुला इथे रॅकमध्ये जे सामान ठेवलेलं आहे ना, इथे जे जे लिहिलेलं आहे ते मोजायचं आहे आणि इथे लिहायचंय. चालेल? मी तुला वाचून दाखवते. तू ते सामान मोजायचं आणि तो अंक इथे लिहायचं. चालेल? बघून बघून. हो, इथे लिहिले चमचे. काय लिहिले? चमचे. आपल्या रॅक मध्ये किती चमचे मोज बर? मोज एक दोन तीन चार. किती चमचे? एक दोन तीन चार. किती आहे? चार. चार. मग आता तू इथे चार लिहायचे. इथं? हा. अरे वा, मस्त. इथे लिहिलंय ग्लास. हा, तू खाली मोठं लिहिलं तरी चालेल. काय लिहिलंय इथे? ग्लास नाही, राहू दे, चालणार आहे. आता आपल्या किचन मध्ये किती ग्लास आहे तू मोज आणि इथे आपण लिहूया. कुठे बघ बरं, ग्लास उभा राहिला तरी चालेल. एक दोन तीन. किती ग्लास आहे? तीन. लिही मग, कुठे लिहिशील? कुठे लिहू आपण? इथे ग्लास लिहिलं तर इथे तीन लिहिशील. अरे वा, मस्त. हे निघाले पण हे थोडस ठीक आहे, चालणार आहे आपल्याला. इथे लिहिलंय ताटे. काय लिहिलंय? ताटे. मग आता आपण किचनमध्ये किती ताटे मोज बर? एक दोन तीन चार पाच. किती ताटे? पाच. कुठे लिहिशील मग आता पाच? इथं. हा, बरोबर. इथे लिहिलंय बरणी. काय लिहिलंय? बरणी. आता मोज बर किती बरणी आहे आपल्या किचन मध्ये. एक दोन तीन चार पाच. किती बरणी आहे? एक दोन तीन चार पाच. पाच, बरोबर. लिही मग पाच. हो, परत पाच. आपल्याकडे ताते पाच आणि बरण्या पण पाच आहे. अरे चालणार आहे. हा, झालं. आणि इथे लिहिलंय पातेले. काय लिहिलंय? पाते. पातेल. पातेल. मोज बर किती पातेले? एकच आहे. एकच आहे. दोन तीन. हे पातेल, हे एक पातेल आहे. हे पातेल नाही, हे पातेल नाही. आणि हे पण, हे पातेल आहे का? नाही. म्हणजे किती पातेल आहेत आपल्याकडे? एक. एकच पातेल आहे, बरोबर. मग कुठे लिहिशील? अरे मस्त. आता आपण एकदा मोजूयात का, बघूयात का काय काय आपलं किचन मध्ये. इथे चमचे लिहिले. किती चमचे? चार. इथे ग्लास लिहिले. किती ग्लास आहे? तीन. ताटे किती आहेत? पाच. बरण्या किती आहेत? पाच. आणि पातेले किती आहेत? पातेले एक. बरोबर.